फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. ओम भूर्भुवस्व तस्य विदुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात. अगं शालू, मला जरा उकळलेला काढा आणून देतेस का? तुम्हाला चहा म्हणायचंय का? तेच तेच, तू ज्याला चहा म्हणतेस त्यालाच मी उकळलेला काढा म्हणतो. जा. गुड जोक पा, गुड जोक, व्हेरी नाईस. का रे बाळा, तू काय यांची एवढी स्पून फिडिंग करतोय? ओय, तुला चमचेगिरी म्हणायचंय का? तेच ते. तेच ते काय तेच ते? अरे अभिमान वाटावा असेच आमचे पायात. रिटायर्ड टीसी फ्रॉम मुंबई सेंट्रल. साधं काम आहे का? बरोबर आहे, पण आम्हाला दोघांना क्राऊड वाटावा असं तू काहीतरी कर ना. थोडीशी चुक होते, क्राऊड नाही प्राऊड म्हणायचं बहुतेक तुला. तेच ते, नाव काय ठेवलंय? अभिमान. पण आपल्याला अभिमान वाटावा असं काहीतरी करतो का? सांग रे सांग बाळा, काय केलंयस तू सांग. काय केलंय? अख्ख्या पंत खानदानाला अभिमान वाटावा असं कार्य केलंय मी. वडील टीसी, तरी पण रोज विदाउट तिकीट प्रवास करतो. मोठा पराक्रम केलाय जा तू. काय तुझा एल्डर फादर कुठे? एल्डर फादर, एल्डर ब्रदर म्हणायचं बहुतेक तिला. तेच ते. तुम्ही टीसी होता का टीचर? सारखं सारखं मध्ये मध्ये बोलताय. आहे कुठे तो? नाव काय? तर म्हणे श्रीमंत. आणि सगळेच्या सगळे मध्यम वर्गीय गुण ठासून भरलेत त्याच्यात. नाही नाही, पण मी काय म्हणतो तुम्ही? आई, या आई. आला श्रीमंत. आई, या 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 श्रीमंत. काय सेवा करू आपली? आई, मला एक कप गरमागरम चहा दे ना. ग अरे, तुझी बायको कुठे गेली? अगं नाही, तिला जागरण झालंय तर ती झोपली. जागरण झालं का महाराणीला? काही सांगू नकोस मला, एक नंबरची क्रेझी आहे ती. तुला लेझी असं म्हणायचंय का? तेच ते. श्रीमंत, तुला आत्ताच सांगते, आजपर्यंत मी एक आई होती, पण आता मी मदर इन लॉ आहे. मदर इन लॉ म्हणायचंय का? तेच ते. माझ्या मनाविरुद्ध लग्न केलंयस ना, आता जे काय मागायचं असेल ते बायकोकडे माग. ठीक आहे बाई, सांगतो मी माझ्या बायकोलाच सांगतो, सौभाग्यवतीने सांगतो चहा द्या म्हणून. आला मोठा सौभाग्यवती वाला. मी काय म्हणतो? नाव श्रीमंत आहे पण काडी इतकी किंमत नाही आहे, घरामध्ये एक कप चहा मिळत नाही. अनुजा, अनुजा, अनु. आज आज पहिल्यांदा कळलं मला वांघोळ करतेस. अगं नाही, म्हणजे मी ऑफिसला जातो ना, त्याच्यानंतर तू आंघोळ करतेस, त्यामुळे दिसत नाही तू अशी छान नहालेली, अशी खूप सुंदर दिसतेस तू, एकदम जलपरी. काही गरज नाही रोमॅन्टिक व्हायची, मध्यम वर्गीय माणसाने मंथ एंडला इमोशनल व्हायचं असतं, रोमॅन्टिक नाही, कळलं? अगं अनु, रोमॅन्टिसिझमचा आणि मंथ एंडचा काय संबंध आहे? आपल्या लग्नाला किती महिने झाले? 6 महिने झाले. हो मग? मग मॅरेज सर्टिफिकेट कुठे आहे? ते काय असतं? मॅरेज सर्टिफिकेट. अगं मॅरेज सर्टिफिकेट कशाला पाहिजे? घरच्यांना माहिती आहे आपलं लग्न झालंय ते, आणि ते काय म्हणणार आहेत का रोमांश आधी मॅरेज सर्टिफिकेट दाखवा म्हणून? दाखवायला नकोय मॅरेज सर्टिफिकेट, पासपोर्ट काढायसाठी हवंय. पासपोर्ट कशाला? एवढं नाव श्रीमंत आहे, कधी परदेश दौऱ्याचा योग आला तर म्हणून हवाय. अगं ऐक ना, ये खिल्ली उडवायची एक संधी सोडत नाहीस तू, चहा दे ना मला एक कप. नाही, आधी मॅरेज सर्टिफिकेट. ते येईल ग? येईल काय? ते काय सरकशीचं पॅम्पलेट आहे की कोणीतरी लावून जाईल दारावर? तसं नाही, आणतो मी, पण चहा दे ना आधी. देणार नाही. तुला हवं तर तुझा तू करून घे आणि मलाही एक कप कर. तुझ्यासाठी पण? अगं लग्नानंतर मला रोज भेटी द्यायचीस तू 6 महिने. तुझं तर प्रेम कमी व्हायला लागलंय माझ्यावरच. एक तर चांगल्या पगाराची नोकरी सोडलीस, पगारातली कामं नको करायला. मला घरकाम करायला आणलंयस तू? नाही तसं नाही घर, पण हे बघ, जोपर्यंत मॅरेज सर्टिफिकेट नाही तोपर्यंत मी तुझी बायको नाही. चला म्हणजे श्रीमंत आता दुसरं स्थळ बघायला मोकळे. काय मॅरेज सर्टिफिकेट नाही तोपर्यंत बायको नाही ना?